मी मनापासून ऐकली, एन्जॉय केली. तर हे दिवस आपण का सेलिब्रेट करतो? क्षय दिन का साजरा करतो? कोण सांगेल? क्षय दिन, टीबी डे का साजरा करतात? काय अंदाज काय? त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी, समाजामध्ये जे काही टीबीचं प्रमाण आहे त्याला कमी करण्यासाठी आपण क्षय दिन साजरा करतो. कॅन्सर डे का सेलिब्रेट करतात? कॅन्सरचं प्रमाण कमी करण्यासाठी. ओके, एड्स डे 1 डिसेंबरला असतो, का साजरा करतात? एड्सचं प्रमाण कमी करण्यासाठी. मलेरिया डे का साजरा करतात? डासांचा नायनाट व्हावा आणि मलेरियाचं प्रमाण कमी व्हावं. महिला दिवस का साजरा करतात? महिला कमी. स्टेटस काय असतं? तर समजा एखाद्या व्यक्तीने 8 दिवस काही खाल्लं नाही,
कशी होऊन जाते, एकदम निर्बल होऊन जाते, त्या व्यक्तीला हालचाल करण्याची क्षमता राहत नाही आणि असं केल्यावर काय होईल, त्याचं मसल वेस्टिंग होईल, दुर्बल होते. आणि हेच असंच पिढ्यानं पिढ्या आपल्यामध्ये जे दौर्बल्य आलंय ते या मार्गाने आलंय. आपण काय करतो, काय करतात आपल्या आया किंवा आपणही, आपण नकळत करत असतो की रोज जेवण करताना हा प्रत्येक फॅमिली मधला किस्सा आहे की आई कधीच सगळ्यांसोबत जेवायला बसत नाही, काय करते सगळ्यांना वाढते काय, याच्या मागचा उद्देश काय असतो की पुरतंय की नाही, आधी बाकीच्यांचं जेवण होऊ दे आणि त्यानंतर जे काही राहील ते मी खाईल, आणि समजा माहीत राहिलं काही ते भाकरी करेल. कधी कधी त्या भाकरीचा कंटाळा येतो करायचा, दिवसभर दमलेलो असतो आणि मग त्या भाकरीची हल्ली जे वर्किंग लेडीज आहेत तर तिथे ती जागा मग ब्रेड घेतं किंवा बिस्किट घेतं, मग चहा बिस्किटावरती भागवलं जातं. हे असं करून आपण आपलं स्टार्वेशन करत आलेलो आहे आणि व्यायाम करायला तर वेळच नाहीये, हो की नाही. तर पण मुलांना मात्र वेगळं ट्रेनिंग दिलं जातं. त्यांना कसं घडवतो आपण की एक 15-20 अंडे जिम हा त्यांचा सकाळचं डायट असतं, एक मोठा ग्लासभर दूध लागलं तर त्यात प्रोटीन. आणि मुलींसाठी मुलींना आई आवर्जून सांगत असते हे बघा कुठला उपवास असतो, समर. आता कालच होऊन गेला आहे समर. आणखी एक असतो जो स्त्रियांसाठी स्पेशल असतो, हरताली. तर हे आपले संस्कार आहेत, म्हणजे आपल्याला मी ते चुकीचे आहे असं म्हणणार नाही, संस्कार अजिबात चुकीचे नाही, संस्कार असलेच पाहिजे, फक्त त्याला आपण कसं घ्यायचं ते महत्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या याच्यामुळे आपण हे सगळे जे आहे ना याच्यात आपलं काय होऊन गेलं की आपल्या मनावरती ते लो फिलिंग वालं संस्कार आपोआप होत गेले, आपल्याला असं वाटायला लागलं की नाही आपण निर्बल आहोत, आपण अबला आहोत, आपण दुबळे आहोत. आणि त्यामध्ये आपण जी आपल्याकडे निसर्गाने दिलेली पॉवर आहे ती मागे पडायला लागली, फक्त ती बाळाला जन्म देण्यापुरती इतकीच ताकद आहे आपल्याला असं वाटायला लागलं. अरे पण ती नवनिर्मिती आहे, हो की नाही. बऱ्याच जणांना बऱ्याच जेंट्सचा जॉबचा पार्ट असतो की या स्त्रियांच्या पोटामध्ये काहीच राहत आलं की कधीच समजत नाही. काही जण एक तर जॉब मी ऐकला होता की स्त्रीचा मुळात स्वभाव असा असतो की ती काय करते, स्वतःचा विषय त्याच्यामध्ये दुसऱ्याचा विषय मिक्स करते आणि त्याच्यानंतर तिसरा विषय बाहेर काढते. पण अरे तो विषय 9 महिने ती पोटात ठेवते ना, एवढी कॅपॅसिटी आहे तिच्याकडे. तर मग असं कसं म्हणणार आपण की तिच्यामध्ये म्हणजे तिच्या पोटात काही राहत नाही, त्या मेन्स त्या जेंट्स मध्ये तर ती क्षमताच नाहीये ना, ते तर होल्डिंग नाहीच त्यांच्याकडे. मग कोण स्ट्रॉंग कोण झालं तर आपण झालं. तर इथून पुढे असं वाटून घ्यायचं नाही आपण निर्बल आहोत, आपण दुबळे आहोत. अनाटॉमिकली फिमेल इज अ व्हेरी स्ट्रॉंगेस्ट पर्सन कुठली असेल. अजून एक गैरसमज समाजातला, सुंदरतेची काही व्याख्या आहे बघा. सणांचं सौंदर्य शास्त्र मध्ये पीएचडी झाले मला बघायची कळालं, तर सॉरी मी जर चुकले तर सौंदर्याची काही व्याख्या आहे की खूप म्हणजे एक जनरल व्याख्या इन द सेन्स की आपलं मत असं आहे की खूप गोरं असलं, हायटेड असलं, असं बारीक असलं एकदम, तर अशी मस्त आखीव रेखीव फिगर असली की याचा अर्थ ती स्त्री सुंदर. कोणी सांगितलं आहे का अशी व्याख्या असं नाहीये ना, माझ्या माहितीप्रमाणे तर नसावी. तर मग तरी पण आपण ह्या आपणावरती लादून घेतलेली बंधनं आहेत हे जुगारून द्यायला पाहिजे कुठेतरी. सुंदरता ही फक्त गोऱ्या रंगामध्ये अजिबात नाही, तुम्ही खूप गोऱ्या आहात पण तुमचा चेहरा निस्तेज आहे, काही उपयोग आहे का त्याचा. तुम्ही खूप उंच आहात पण 5-5 मिनिटाला तुमच्या पाठीमध्ये चमक निघते, काय उपयोग आहे का. तर तुम्ही बारीक आहात पण तुम्हाला कुठलीच गोष्ट सहन होत नाही, थोडस पोटात दुखलं की तुम्हाला रडायला लागतं, रडायला येतं. आहात तुम्ही सुंदर अशी बात नाही. तर ह्या सुंदरतेच्या व्याख्याही आउटडेटेड झालेल्या आहेत.
याला आता अपडेट करण्याची गरज आहे की मग आता हे सगळं जे काही चेहऱ्यावरचं तेज आहे ते कसं बरं टिकेल, काय करायला पाहिजे त्यासाठी? तर पाणी प्यायला पाहिजे आपल्याला. त्यासाठी आपण पर्टिक्युलर असा वेळ ठेवतच नाही की खूप पाणी प्यायचंय. दिवसात साधारणपणे 3 लिटर पर्यंत पाणी तुम्ही दिवसात दिवसभरात प्यायला पाहिजे. रात्रीतनं 1/2 लिटर पर्यंत हे जनरल, इतर दिवसांमध्ये उन्हाळ्यामध्ये अजून 1/2 लिटर जास्त प्यायला पाहिजे. हे आपण इथे दुर्लक्ष करतो. आणि अजून एक, तो जो तेजस्वीपणा आहे तो जर आपल्याला टिकवायचा असेल तर त्यासाठी आणखी काय केलं पाहिजे, तर आहारामध्ये काही बदल केले पाहिजे. की प्रोटीन डाएट घेतो का आपण? प्रोटीन डाएट रोज मटकी, मूग, उडीद, अजून काय मसूर, ह्या सारखी जी कडधान्य आहेत रोज एक उसळ तर दिलीच पाहिजे. आपण बऱ्यापैकी सगळ्या ज्या फिमेल्स आहेत त्या व्हेजिटेरियन असतात. ओके ना, नॉनव्हेज आपल्याला कोणत्या देवानी सांगितलंय माहित नाही, पण आपण नॉनव्हेजला हात लावत नाही. म्हणजे काहीतरी आपल्याला भीती आहे अनामिक, आपण नाही खात. मग जर नाही खात तर नाही खात, त्याची भर इकडे तर भरून काढा की नाही. ते प्रोटीन जे तिथून मिळणार आहे तो सगळ्यात मोठा सोर्स आहे. तो जर आपण तिथे नाही घेते तर मग आपण त्याला पर्याय तर शोधला पाहिजेत की नाही. तर आपल्या डाएटमध्ये आता आपण ज्या फिमेल आहोत, आपण ज्या लेडी आहोत, आपल्या हातात पूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते. आपण दुहेरी, मगाशी आम्ही जेव्हा बोलत होतो तेव्हा मॅडमच्या बोलण्यात नाही ते चालत की आपल्याला खूप दोन्ही तारेवरची कसरत असते, घरचंही बघायचंय, तुम्हाला वर्क प्लेस वरती पण तेवढ्याच क्षमतेने काम करायचं, असं होत नाही ना की तुम्ही फिमेल आहात मग तुम्हाला थोडं कमी काम, असं नसतं, सारखंच आहे. मग ते जर टिकवायचंय तर काय केलं पाहिजे? जर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्याकडे आहे तर काय केलं पाहिजे? तर डाएट पासून तुमचा नाश्ता, सकाळी किती जण न चुकता नाश्ता करतात बरं, उठल्या उठल्या ब्रेकफास्ट करत नाही. कारण काय, वर्क प्लेसला यायची घाई असते आणि इथे आपण चुकतो. तर स्वतःही नाश्ता करा, पूर्ण कुटुंबाला खाऊ घाला. ब्रेकफास्ट आहे तो रात्रभरचा जो उपवास झालेला आहे त्याला आपल्याला ब्रेक करायचा आहे. तर तो मस्ट आहे, त्याला कुठल्याही परिस्थितीत स्किप करायचं नाहीये. ब्रेकफास्टमध्ये काय पाहिजे तर प्रोटीन्स, विशेषतः प्रोटीन्स. मग ते कडधान्याचे असतील तर उत्तम. त्या व्यतिरिक्त तुम्ही पनीर घेऊ शकता, पनीर खूप चांगलं प्रोटीन आहे त्यामध्ये, ते तुम्ही घेऊ शकता. एग्ज वगैरे खात असाल तर चांगलंच आहे. हा सकाळचा असा हेवी नाश्ता झाल्यानंतर दुपारी साधारणपणे 12-1 वाजता जेव्हा तरी झोपला नाही, त्यावेळेस थोडस लाईट झालं जेवण तरी चालेल, पण सकाळचा नाश्ता मात्र हेवी झाला नाही. तोच आपल्याला दिवसभराची एनर्जी देत असतो. आणि रात्रीचं डाएट एकदम लो, नाही केलं तरी चालेल, सलड खा चालेल, नो प्रॉब्लेम. आपोआप आपोआप तुमचं वेट लॉस होईल आणि जे काही पाहिजे आपल्याला, जे काही आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी मिळणार आहे. ताक पाहिजे रोजच्या जेवणामध्ये, एकदा तरी किमान एकदा तरी ताज्या दह्याचं केलेलं ताक पाहिजे. खूप गोष्टी आहेत त्यामध्ये. आपलं डाएट प्रॉपर जर ठेवायचंय तर ताज्या दह्याचं सकाळी केलेलं ताक हे सगळ्यात उत्तम औषध आहे. कुठल्याही डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या कुठल्याही आजारामध्ये हे काम करतं. कुठली मेडिसिन घ्यायची गरज नाही. काय करतं ते ताक? तर साधी गोष्ट आहे, डायरिया जर असेल काय होतं की जो लार्ज इंटेस्टाईन, परत एकदा आपण जाऊयात एनाटॉमीकडे, लार्ज इंटेस्टाईन असतो त्याच्यामध्ये बॅक्टेरियल फ्लोरा असतो. तो बॅक्टेरियल फ्लोरा वॉश आउट होऊन जातो, काही जर इन्फेक्शन झाले त्यामध्ये तो वॉश आउट होऊन जातो. मग अशा वेळेस हे जे ताक आहे त्यामध्ये ते बॅक्टेरिया रिजनरेट करण्याची क्षमता आहे. कारण त्याच्यामध्ये दही, दह्यात दुधापासून ताक लागतं कसं? कसं लागतं? त्या बॅक्टेरिया मदत करतात ना. तर तेच बॅक्टेरिया, बॅक्टेरियल फ्लोरा, जो लार्ज इंटेस्टाईन मधला बॅक्टेरियल फ्लोरा आहे त्याला मेंटेन ठेवायला मदत करतो. आणि म्हणूनच जर कुठलेही डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम होऊ नये अशी जर अपेक्षा असेल तर ते ताक तुमच्या डेली डाएटमध्ये असलंच पाहिजे, मस्ट मध्ये आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, लिंबू. लिंबाची साधारणपणे अर्धी फोड. बऱ्याच जणांचा समज असतो की लिंबू खाल्लं की ऍसिडिटी होते, उलट्या होतात. अजिबात नाही, लिंबू त्याला अपवाद आहे. ऍसिडिटी तुम्हाला तुम्ही सकाळी नाश्ता करत नाही म्हणून होते.
लिंबू खाल्ल्याने होत नाही. ओके, दही दही खावं का? आता मी सांगितलं तात्यावर, पण दही खावं का हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर नाही, दही सगळ्या ऋतूमध्ये आम्ही तर त्याला बिलकुल त्याला बंद, पावसाळा ढग असेल नाही, जिथे वर्ज्य आहे ताप प्यायचं. त्याचे प्रॉपर्टी चेंज होतात. का चेंज होतात? कारण त्याच्यावरती संस्कार होतो. संस्कारोही गुणांतरा भान उच्चते असा एक श्लोक आहे संस्कृतमध्ये, की कुठल्याही गोष्टीवरती कुठला तरी संस्कार, काळाचा संस्कार असेल, पाण्याचा संस्कार असेल, हिटचा संस्कार असेल, कुठला तरी एक संस्कार केला की त्याच्या प्रॉपर्टी चेंज होतात. इथे जर कोणी केमिस्ट्रीचं असेल त्यांना मी काय म्हणते त्याची आयडिया आली असेल की त्याची बॉन्डिंग बदलतात सरळ सरळ. त्याच्यामध्ये आपण पाणी टाकतोय, त्याला घुसळतोय, प्रॉपर्टी चेंज होतात आणि ते जे दही वर्ज्य आहे ते ताक मात्र घ्यायला पाहिजे. ओके, इन नाही ते तुमच्या डायटमध्ये. तर ताक, लिंबू, सॅलड ह्या गोष्टी तर आल्याच पाहिजे डायटमध्ये. ह्या गोष्टी जर केल्या तर आपल्या हातात जी कुटुंबाची जबाबदारी आहे ती आपण यथासाधारित्या पार पाडू शकतो आणि हे जे बॅलन्सिंगसाठी आपलं खूप जी दमछाक होते ती बऱ्यापैकी टळू शकते. आजार पण कमी होते फॅमिलीमधले, तुमच्या फॅमिलीमधले जे काही लहान मुलं बऱ्याच वेळेस आजारी पडतात. तर लिंबू जर खाल्लं तर त्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे माहिती आहे सगळ्यांना, आणि त्यामुळे त्यांची इम्युनिटी वाढायला सुरुवात होते. जे छोटे छोटे इन्फेक्शन्स असतात, सर्दी खोकला कायमचं असतं, लहान मुलं जे प्री प्रायमरी लेवलला असतात त्यांना आठवड्यातून एकदा तर शिंका येतात आणि नाक गळायला लागतं. तर हे सगळे प्रॉब्लेम जर दूर करायचे असतील तर व्हिटॅमिन सी त्यांच्या डाएटमध्ये इन्क्लूड केलं पाहिजे विथ प्रोटीन. ओके, त्यानंतर अजून महत्वाचं की आपल्या फिमेलला काय मोठा प्रॉब्लेम काय आहे, हा जो महिला वर्ग आहे त्यांना सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रॉब्लेम. आता इथे माझ्या समोर ज्या काही महिला आहेत त्यापैकी नियर अबाउट 80% लेडीमध्ये, 80% लेडीजमध्ये हिमोग्लोबिन लेवल ही नॉर्मलपेक्षा कमी आहे. हिमोग्लोबिन कमी आहे कसं कळालं? तुमचे चेहरे सांगते. खूप जाड असेल म्हणजे हिमोग्लोबिन चांगलं असेल असं काही नाही. हिमोग्लोबिन आणि जाडी यांचा अर्थार्थी काही संबंध नाही. हिमोग्लोबिन कशाला मदत करतो? ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी असते त्यामध्ये, ऑक्सिजन घेत आहे. ओके, नाही कोणाला मदत करतं की ऑक्सिजन कोणाला मदत करतं तर आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी जर तिला कार्यक्षम राहायचं असेल तर तिला हिमोग्लोबिन शिवाय पर्याय नाही. कारण तिला जो काही ऑक्सिजन मिळणार आहे काम करण्यासाठी तो सगळा त्या हिमोग्लोबिन थ्रू मिळणार आहे आणि तेच आपल्याकडे कमी आहे. इंडियन वुमन आपण सर्रास म्हणतो, आमच्याकडे पण आम्ही सर्रास म्हणतो की भारतातल्या ज्या लेडीज आहेत त्यांच्यामध्ये एचबी साधारणपणे 10 आसपास असते, पण हाच फॉरेन कंट्रीमध्ये ते आपल्याला अॅनिमिक म्हणताय. तुम्ही सगळ्या इंडियन लेडीज अॅनिमिक आहात. जर आपण एखाद्या फॉरेन आऊटसून जर एचबी बघितला लेडीजचा तर तो एचबी कायम 13 पुढे असतो आणि आपण 10 आपण नॉर्मल का म्हणतोय कारण आपल्याकडे सर्रास आहे आणि त्यावरती आपण काम करतोय. त्या 10 आपण जे 14 बरोबरीने काम केलं पाहिजे ते आपण 10 करतोय, म्हणजे आपल्यामध्ये किती पावर आहे. ओके, नाही आपली खूप कॅपॅसिटी आहे. आणि पण असं करता करता काय होतं की आपल्या ज्या पेशी आहेत, लाल पेशी आहेत, त्यांचा जो डिस्कर्ड असा शेप असतो तर तो हळूहळू चेंज व्हायला लागतो, अर्ध चंद्राकृती वगैरे व्हायला. आणि हे जे चेंजेस असतात ना बऱ्याच वेळेस हे इरिव्हर्सिबल असतात. त्यानंतर तुम्ही किती जरी मेडिसिन सुरू केले तरी त्या सेलचा जो आकार चेंज झालेला आहे तो परत रिगेन व्हायला खूप वेळ लागतो किंवा कधी कधी होत पण नाही. मग अशी सवय आपण आपल्या बॉडीला का लावायची? तर हिमोग्लोबिन कसं वाढणार? तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुम्ही आता जरी माझी पर्स चेक केली तरी त्यामध्ये काही खाण्याच्या गोष्टी अवश्य मिळतील. मला खायला प्रचंड आवडतं, मी त्यासाठी कुठलाही ऑप्शन नाही की एखादी गोष्ट खावी वाटली तर असा विचार करत नाही. ती एनर्जी जी खाल्लेली आहे एनर्जी तिला कसं वापरायचं त्यावरती विचार. ओके, तर काय काय खाऊ शकतो आपण? चिक्की, शेंगदाण्याची चिक्की कधी पण खाऊ शकतो, एनी टाईम. भूक लागली आहे, थोडीशी भूक लागली आहे, पटकन गाडली चिक्की खाऊ शकतो. तर एनी टाईम तुम्ही ते सगळ्यांना मी ॲडवाईस करेल की जेवढ्या लेडीज आहेत त्यांनी प्रत्येकाने शेंगदाण्याची चिक्की, राजगिऱ्याचा लाडू, खूप एनर्जी लेवल असते त्याच्यामध्ये. राजगिऱ्याचा लाडू हे दोन्ही गोष्ट उपवासाला चालणारे आहेत.
कारण उपवास हा आपल्या खूप जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्याला काही आपण बदलू शकत नाही, तर मग त्याला काय करता येईल याविषयी विचार करू। उपवासावरनं आठवलं मला, माझं जेव्हा नवीन लग्न होऊन मी सासरी गेले तर आता जेवायला बसायचं होतं, जेवण वाढवून घ्यायचं होतं, मी सगळ्यांसाठी ताटे केले आणि बोलवलं सासूबाईला। सासूबाई म्हणे आज सोमवार आहे, ओके। मग दुसऱ्या दिवशी सेम किस्सा, ताटे केले, सासूबाई म्हणतात आज एकादशी आहे, तिसरा दिवस। सासूबाई म्हणतात अजून काय? अरे म्हटलं काय तुम्ही जेवता की नाही, रोजच काही ना काही चालू आहे। मग यानंतर त्यांना मी सुचवलं, आई आपण एक काम करूया, आता मी आली आहे तर तुमचे सगळे उपवास मी करेन, तुम्ही सगळे सोडून द्या। त्यांना आधी खूप कंप्लेंट्स होत्या, जे लेडीजला जे काही 50 एखाद्या फिमेलला जे काही प्रॉब्लेम असतात ते सगळे प्रॉब्लेम त्यांच्या ठिकाणी होते, की गुडघे दुखत आहेत, स्वेलिंग आहे पायावरती मोठं मोठं फुटवर, त्यानंतर डोळ्यांखाली स्वेलिंग आहे, थकवा येतोय, दम लागतोय, कंबर दुखते, हे सगळे प्रॉब्लेम्स होते। आणि मग त्यांना सांगितलं तुमचे सगळे उपवास मी करते आणि तुम्ही एकही उपवास इथून पुढे करायचं नाही। तर त्यांना थोडस जरा इतके वर्षांचे उपवास होते, ते म्हणे ठीक आहे मी ते काय करते, काय करतात उपवास पडायला, उद्या, हा मी उद्या पण करते त्यानंतर मग तू कर, चालेल। मग त्यांनी असं करत करत हळूहळू एक एक उपवास बंद केला आणि आज आता 14 मला खूप छान वाटतंय की त्यांना आता त्या कंप्लेंट्स राहिलेल्या नाही। का बरं असं झालं? तर प्रोटीन डाएट मिळाला, जे काही 3-4 उपवासात जात होते ते बंद झाले आणि आपोआपच प्रोटीन घेण्यात येणं। प्रोटीन जर मेंटेन असेल तर ते स्वेलिंग जी पायावरती असतं बऱ्याच फिमेलच्या ते येत नाही, आणि म्हणून हे जे उपवास आहेत यांचा फायद्यापेक्षा तोटे अधिक आहे। ते जर टाळायचे असतील तर त्याला एकतर तुम्हाला काहीतरी पर्याय शोधावे लागतील, नाहीतर हे उपवास बंद करावे। तुम्ही पण तुमच्या आयांना हे सांगायला हरकत नाही, तुम्ही नसाल धरत, पण आपल्या घरामध्ये एकतरी लेडीज अशी असते की तिला महिन्यातनं 4-5 उपवास नक्की असतात, त्यांना हे अवश्य सांगा, ओके। यानंतर काय केलं पाहिजे? आहार तर आहेच, व्यायाम केला पाहिजे, रोजचं किमान 45 व्यायाम केलाच पाहिजे। कसं करणार, काय व्यायाम करणार? फास्ट वॉकिंग चालत, गार्डन मध्ये जात आहे, फिरायला जात आहे चालत, फक्त गप्पा मारत मारत ते स्पीड कमी होऊ देऊ नका। नाहीतर मी एक मागे एक व्हॉट्सअप वरती मेसेज होता की यांचे नवरे कंप्लेंट करतायत म्हणे यांचं वजन का कमी होतं, आणि त्या मस्त त्या तिथे उभं राहून त्या गप्पा मारत होत्या पूर्ण महिनाभर, त्यांनी तेच केलं होतं, कसं वजन कमी होणार? तर हे आपल्या ह्याच्यात अडथळा ठरू नये आणि त्यासाठी फास्ट वॉक, आपला ब्रिस्क वॉक असं म्हणतो, 45 ब्रिस्क वॉक कंपल्सरी रोजचं केलं पाहिजे, कधी करा, सकाळी करा, संध्याकाळी करा, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा, ओके। यासाठी जर समजा तुम्हाला आजूबाजूला खूप गर्दी आहे घरांची, ग्राउंड अवेलेबल नाही आहे, मग अशा वेळेस काय करायचं? तर आपल्याकडे युट्यूबवरती बरेच व्हिडिओज आहेत, लेस्ली म्हणून एक अमेरिकन हार्ट इन्स्टिट्यूट कडनं एक ती लेडी आहे आणि तिचे खूप सारे व्हिडिओज आहेत, तुम्हाला पाहिजे तितक्या मिनिटांचे अवेलेबल आहे। तुम्हाला 15 वेळ आहे, तुम्ही 15 चालला, 20 वेळ आहे, 20 चालला, 30 आहे चालेल, तसाही व्हिडिओ अवेलेबल आहे, त्यातले कुठलेही निवडा आणि त्या टीव्ही समोर थांबून तुम्ही तो व्यायाम करू शकता, ओके। तर व्यायाम करायचं आहे कंपल्सरी, त्यामुळे काय होणार आहे, एक तर प्रोटीन लेवल मेंटेन कशी होते, तर फक्त डाएटनी होत नाही तर तुमच्या मसलला व्यायामाची आवश्यकता असते, त्याशिवाय त्या मसल्समधली प्रोटीन लेवल मेंटेन होत नाही, त्या मसलचा बल्क मेंटेन होत नाही। जर प्रोटीन लेवल जर नॉर्मल असेल तर आपोआपच तुमची फॅट लेवल कमी व्हायला लागते, अदरवाइज जर तुम्ही व्यायाम केला नाही आणि तुम्ही कार्बोहायड्रेट्स जरी खाल्ले, कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय? जे काही खूप चवदार पदार्थ असतात ते सगळे कार्बोहायड्रेट्स असतात, म्हणजे चिवडा असेल, लाडू असेल, अजून काय काय असेल, ते जे आहेत ना ते सगळे कार्बोहायड्रेट्स आहेत। आणि हे कार्बोहायड्रेट्स आपल्या असं समज असतो की हे जर खाल्ले तर त्यामुळे जाडी वाढत नाही, तर पण जर तुम्ही व्यायाम केला नाही आणि खूप सारे कार्बोहायड्रेट्स खाल्ले तर ते कार्बोहायड्रेट्स फॅटमध्ये कन्वर्ट होतात आणि तुम्हाला जाड व्हायला मदत करतो। तर तुमच्या हातात आहे काय करायचंय, दुपारी झोपतात बऱ्याच बायका पुणे पॅटर्न 1-3 झोपते,
नाही एक अजिबात नाही हे झोपणं बंद करून टाका काही पण करा वाचन करा लिखाण करा टीव्ही बघा नाहीच काही तर भाजी निवडा हे तुमच्या आयांसाठी सांगते हे नाही यांना नाही कारण त्यांना ऑप्शनच नाही झोपण्याचा तर त्यांना सांगा आवर्जून सांगा दुपारची झोप जी आहे ती आजारी करायला कारणीभूत आहे त्यापेक्षा रात्री लवकर झोपा सकाळी लवकर उठा एक बायोलॉजिकल सायकल आहे तुमच्या बॉडीमध्ये जे नॅचरल सायकलशी मॅच करा नॅचरल सायकल म्हणजे जेव्हा सूर्योदय आहे त्यावेळेस आपण उठायला पाहिजे जेव्हा सूर्यास्त होतोय त्याच्या आधी साधारणपणे इतकं शक्य नाही आपल्याला पण त्या सूर्यास्ताच्या आजूबाजूला कधीतरी जेवण केलं पाहिजे म्हणजे ते प्रॉपर डायजेस्ट होतं आणि त्यानंतर मग 10-10:30 आसपास झोप हा जर तुमचा दिनक्रम असेल तर तुम्हाला कुठल्याही मेडिसिनची गरज पडणार नाही आहार निद्रा व्यायाम आणि लिक्विड डाएट पाणी हे चारच गोष्टी आहेत ज्या जर तुम्ही व्यवस्थित मेंटेन ठेवल्या तुमची हेल्थ व्यवस्थित राहील आणि आपण जर समजा हे जर नाही केलं तर यातनं चिडचिड वाढत जाते बऱ्याच ज्या मेनोपॉजल लेडीज आहेत 50 आसपास ज्या असतात त्यांच्यामध्ये कॉमन कंप्लेंट असते खूप घाम येतोय अस्वस्थ झालंय हार्टबीट पाल्पिटेशन होत आहे खूप असं काय धडधड होते हे सगळे काय आहे हे मेनोपॉजल सिंड्रोम आहे त्यांची जी मासिक पाळी आहे ती त्यावेळेस बंद व्हायला आलेली आहे आणि त्यामुळे जे काही हार्मोनल चेंजेस आहेत त्याचा हा परिणाम आहे मग यासाठी काय करायचं सेम डाएट स्लीप लिक्विड डाएट आणि व्यायाम या चारच गोष्टी प्रत्येक ठिकाणी ही चारच येणार आहे याच्या पलीकडे फरक काहीच नाहीये आणि जेव्हा इथून आपण कमी पडतो तेव्हा मग सपोर्टिंगला मेडिसिन ओके यानंतर एक आणखी एक आजार हा मानसिक स्वास्थ्य जर चांगलं असेल एखाद्या स्त्रीचं तर आपोआपच सगळं कुटुंब हसत खेळत राहत असत एक आजार आहे हिस्टेरिया हिस्टेरिया म्हणजे काय तर गर्भाशय गर्भाशयाला पर्यायी शब्द आहे हिस्टेरा ओके तर त्या हिस्टेरियावरनं त्या हिस्टेरावरनं हा हिस्टेरिया नावाचा आजार तयार केलेला आहे काय लक्षणं असतात तर न्यूरोसायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे न्यूरो म्हणजे नर्वस सिस्टीमशी रिलेटेड म्हणजे तुमचं जे काही काय म्हणतात त्याला चेता संस्था किंवा अजून काय म्हणतात की स्टिम्युलेट जे काही आपल्याला करतंय कुठली तरी गोष्ट करायची आहे त्यासाठी जी कारणीभूत आहे ती जी संस्था आहे जी बॉडीतली सगळ्यात मेन आहे तिला आपण नर्वस सिस्टीम असं म्हणतो ती आणि सायकोलॉजी या दोन्हीची सांगड घालून हा आजार तयार झाला हिस्टेरिया काय लक्षणं असतात तर अनकंट्रोल मुवमेंट्स असतात काही वेळेस झटके येतात आमच्याकडे हा प्रकार खूप कॉमन आहे की आता माझा जो विषय आहे एनाटॉमी त्याच्यामध्ये फर्स्ट इयरला आपण डिसेक्शन करत असतो डिसेक्शन ह्युमन बॉडीचं डिसेक्शन करत असतो आणि ते करताना जे न्यूली ऍडमिटेड ज्या मुली असतात मुलंही पडतात कधी कधी तर ते हमखास चक्कर येऊन पडतात आता बऱ्याच वेळेस मग आता ती चक्कर जी आहे मग आता आम्ही आधीच सांगितलेलं असतं जर कोणी चक्कर येऊन पडलं त्याला उचलायचं नाही तसंच पडू तर आणि मावशींना सांगितलेलं असतं ते जे पाणी पडेल गाड्यावरचं ते तसंच पडू द्यायचं पहिला एक आठवडा त्याला काही स्वच्छ करण्याची गरज नाही इमॅजिन करा थोडंसं डिसेक्शन हॉल आहे कॅडावर म्हणजे डेड बॉडी आहे त्याला टँकमधनं काढलेलं असतं फॉर्मॅलिनच्या टँकमधनं आणि ते पाणी सतत असं खाली पडत असतं ओके त्या फ्लोअरवरती सगळीकडे पाणी झालेलं आहे आणि अशामध्ये जर कोणी चक्कर आली म्हटलं आणि त्याला आपल्याला तिथेच पडू द्यायचं तर काही पोरी ना असं एकदम स्वच्छ जागा भरून पडतात हा झाला हिस्टेरिया जे ते पाण्यात पडेल ते ऍक्च्युअल चक्कर त्याला आपण उचलतो त्याला काय ग्लुकोज विकोज द्यायचं ते ट्रीटमेंट करतो पण जे स्वच्छ जागा पडून बघून जे पडेल त्याला तसंच पडू दिलं जातं ती आपोआप 10 मिनिटात तिला लक्षात आलं आपल्याकडे कोणीच बघत नाही ती उठते आणि परत डिसेक्शन तर हा अनुभव आहे मग हे आपल्यामध्ये का होत आहे हा हिस्टेरिया फिमेल मध्ये का बघायला मिळतोय कॉमन आहे म्हणून त्याला नावच हिस्टेरिया आहे जेंट्स मध्ये बघायला मिळतं तुरळक प्रमाणात आहे
कोणीतरी माझ्याकडे लक्ष द्या. बऱ्याच घरगुती कारणांमुळे हा हिस्टेरिया डेव्हलप होतो. कधी सासू खूप रागीट असते, ऐकूनच घेत नाही, मन मोकळं करायला जागाच नसते. कारण जे दुसरा पार्ट असतो त्यांना ऐकून घ्यायला वेळ नसतो. मग हे जे आतल्या आत राहिलेले जे मॅटर्स आहेत ते अशा रूपाने ते बाहेर. तर माझा सगळ्यांना सल्ला राहील की मुलींनो आणि मुलांनो, माझ्या मैत्रिणींनी, कृपया मोकळेपणाने बोलत जा. खूप गरजेचं आहे गप्पा मारणं, खूप गरजेचं. व्हॉट्सअप वरती नाही, प्रत्यक्षात खरं तर ना आपले जे काही वर्किंग आवर्स आहेत त्याच्यामध्ये जे जेवणाचा वेळ असतो त्याच्यामध्ये जर तुम्ही ग्रुपनी जेवण केलं तर ते स्ट्रेस रिलीजिंग आहे, स्ट्रेस रिलीव्ह होतो. यामुळे बरेच जो काही मानसिक ताणतणाव असतो यातनं आपल्याला मोकळं व्हायला मदत होते. ते करा. यानंतर मोबाईल गरजेपुरता वापरा. आपोआप तिथून सुरू झालेल्या ज्या कटकटी असतात ते कमी होतील. चांगला वापरा, त्याचा वापर करायचा आहे आपल्याला. माहिती गोळा करण्याकरता किंवा कॉल्स वगैरे ह्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या करता करा, अननेसेसरी नको. यानंतर एक आणखी एक आजार आहे पीसीओडी, जो भयानक पद्धतीने वाढतो. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज पीसीओडी, त्याचं प्रमाण बघा. सुरुवातीला मी जेव्हा या फील्डमध्ये आले होते त्यावेळेस क्लासमध्ये हार्डली एखादी मुलगी असायची जिला प्रॉब्लेम असायचा की मेन्सेस इरेग्युलर आहे. ओके, हळूहळू ते प्रमाण आता सध्याची जी बॅच आहे त्याच्यामध्ये जवळपास आता माझ्याकडे 15 ते 20 मुली ट्रीटमेंट घेत आहेत पीसीओडीसाठी, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. का बरं होत आहे असं? हा एवढ्या 14 वर्षांमध्ये हा एवढा बदल का झालाय? तर याला रिस्पॉन्सिबल आहे आता हार्मोन्स. ओके, इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, हे सगळं माहिती आहे तुम्हाला, कारण की आपण शाळेतल्या लेवलमध्ये शिकत आलो. ह्या हार्मोन्स वरती ते जे ओव्हुलेशन आहे ते डिपेंड आहे. जर ते जर हार्मोन्स प्रॉपर नसतील तर ते ओव्हुलेशन होणार नाही. आणि मग त्याचं रूपांतर कसं होईल बघा. ओव्हम तर तयार होतोय, ती जी ओवरी आहे तिच्यामध्ये दर महिन्याला तो एक ओव्हम मॅच्युअर होतो, बरोबर. आता त्याचबरोबर जेव्हा प्रोजेस्टेरॉन लेवल खूप वाढते आणि पटकन खाली येते, सडनली जेव्हा खाली येते तेव्हा ती मदत करते की ती ओवरी त्यातनं तो ओव्हम बाहेर होतो, रप्चर होतं आणि त्यातून ओव्हुलेशन होतं. पण ते जर झालंच नाही, ते जे प्रोजेस्टेरॉन लेवल खूप हाय जायला पाहिजे आणि एकदम खाली यायला पाहिजे, सडन जो लो व्हायला पाहिजे, ते झालंच नाही, तर तो जो मॅच्युअर झालेला ओव्हम आहे तो त्या ओवरीमध्ये साठून राहतो, बाहेर पडत नाही. असं करता करता परत पुढच्या महिन्यामध्ये सेम परत एक ओव्हम मॅच्युअर होत आहे तिथेच राहते, परत त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये सेम. हळूहळू ते ओव्हम मॅच्युअर व्हायची पण सोडून देते, अशी होऊन जाते. मग असं करता करता ती जी ओवरी आहे तिच्यामध्ये असे फुगे फुगे तयार होतात खूप सारे, त्याला म्हणतात पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. काय लक्षणं असतात? तर सेंट्रल ओबेसिटी असते, कधी कधी जे फिमेल हार्मोन कमी झाल्यामुळे हिरसुटिझम म्हणजे थोडे चेहऱ्यावरती केस दिसायला लागतात, हे नंतरचे लक्षण आहे. सुरुवातीला तर पहिलं लक्षण असं की इरेग्युलर मेन्सेस, 3 महिने 4 महिने पिरियड्स येत नाही. सुरुवातीला आलेले असतात 7वी 8वी मध्ये असताना, तेही वय आता खूप कमी झालंय. आपण 4थी 5वीच्या मुलींमध्ये सुद्धा मेनॉरिटी बघायला मिळतो, असं आहे, फॅक्ट आहे. याला सगळ्याला कारणीभूत कोण आहे? तर हार्मोन्स आहे. हे हार्मोन्स चाललेत कुठून? तर हे चाललेत आपल्या बिहेवियरमधून. हार्मोन्स आणि आपलं वागणं ह्याच्यामध्ये खूप असा घनिष्ठ संबंध आहे. तर आपण, कारण प्रत्येक गोष्टीची घाई आहे आपल्या. जर समजा शेजारची मुलगी 10वीमध्ये पहिली आली असेल तर आपल्याला वाटतं माझी मुलगी 4थीमध्येच पहिली आली. ही जी घाई आहे ना आपल्याला, तर ह्याचा परिणाम त्या मुलांवरती होतोय. त्यांना आपण अननेसेसरी स्ट्रेस देतोय. शिवाय त्यांचं डाएट, बेकरी प्रोडक्ट्स आहेत, रोजच्या खाण्यामध्ये बेकरी प्रोडक्ट्स आहेत, बिस्किट प्रत्येक घरामध्ये त्या दुधासोबत किंवा चहासोबत बिस्किट दिले जातात, नाहीच तर खारी दिली जाते, नाहीच तर टोस्ट दिले जातात, नाहीच तर ब्रेड दिले जातात. हे सगळे जे बेकरी प्रोडक्ट आहेत ते एक हार्मोनस इम्बॅलन्स करतात. हार्मोनस इम्बॅलन्स करताय कसं, कशा थ्रू करताय? तर तुमचं फॅट गेन करताय. फॅट गेन झालं की आपोआपच हे प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन जे आहे त्याच्या लेवलवरती परिणाम होणार आहे आणि तो जो ओव्हम रिलीज व्हायला पाहिजे
त्याला मदत होणार नाही, तो तसाच राहणार. याचं प्रमाण वाढत गेलं की त्यानंतर तो क्युअर व्हायला अवघड असतो. म्हणून वेळीच सावध व्हा, व्यायाम करा, रोज मुलींना सांगा उठल्यानंतर कंपल्सरी सायकलिंग करा, दोरीच्या उड्या मारा, काही ना काही तर केलंच पाहिजे. आपण 45 मिनिटं त्यांनी एक तास केलं पाहिजे, 2 तास केलं पाहिजे. ती एनर्जी कारण ते खातात आणि ती एनर्जी तिथे ते रिलीज करतात खेळामध्ये, तर ती झाली पाहिजे. यानंतर आणखी बघा महत्वाचं, इथून पुढे वजन त्याविषयी फारसं कॉन्शियस राहायचं नाही. माझं खूप कमी होत आहे, माझं खूप जास्त होत आहे. तुम्ही जर डाएट आणि तुमचं व्यायाम आणि प्रोटीन लेवल जर मेंटेन ठेवलं तर तो की पॉईंट आहे. प्रोटीन लेवल मेंटेन ठेवलं आपोआप तुमचं वेट जे आहे ते नॉर्मल राहील, त्यासाठी वेगळे एफर्ट्स घेण्याची गरज नाही. आणि आपलं मानसिक स्वास्थ्य जर नीट असेल तर त्याचा मदत कुणाला होणार आहे, आपल्या पूर्ण कुटुंबाला होणार. आपल्या हातामध्ये त्या सगळ्या कुटुंबाची दोरी आहे. जर आपण जर इम्बॅलन्स असलो, आपण जर चिडचिडी असलो, कुठल्याही गोष्टीची जर आपल्याला सगळ्यांपेक्षा जास्त घाई असेल तर सगळं इम्बॅलन्स होऊन जात. आणि पर्यायाने आपल्याला हल्लीच्या काळामध्ये अजून नको त्या बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात. घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढेल, बरोबर आहे, कारण आपल्याकडे सहनशीलता नाहीये. सहनशीलता फक्त स्त्रियांमध्येच हवी का? दोन्हीकडे पाहिजे. ओके, पण आपल्यामध्ये तर पाहिजेच पाहिजे. कशासाठी पाहिजे? कुटुंबासाठी नंतर, आधी आपल्या स्वतःच्या शरीरासाठी पाहिजे. हे जे सायकल आहे याला बॅलन्स ठेवण्यासाठी आपलं मन हे जेवढं स्थिर असेल तेवढे आपले हार्मोन्स प्रॉपर राहतील आणि ह्या सगळ्या गोष्टी आपोआप जाणार. मग आता ठीक आहे, मी शेवटाकडे येते. आता बघा, आपल्याला माहिती आहे की रुक्मिणी विठ्ठलावरती चिडलेली होती, ओके ना. आणि मग आपल्याला माहिती आहे पंढरपूरला तिचं मंदिर कुठे आहे, त्या मागे आहे, ओके ना. तर ते गाणं आहे बघा, खूप सुंदर आहे. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालणार पुढे काय काय पुढे एकल्या विठुराया संसार पेलला. तर तो किती जरी देवाचा देव विठ्ठल जरी असला तरी तो एकटा पुरेसा नाहीये, त्याला त्या रुक्मिणीची गरज आहे. तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही मेन घटक आहात, ओके. तर त्यासाठी मी परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देते. या इथे मला तुम्ही बोलवलं, निमंत्रित केलं, त्याबद्दल परत एकदा आभारी आहे मी सगळ्यांची.